कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आमच्या घरात नाही अशी जंगी पद्धत आहे बघा, म्हणजे कसं आहे, पोट भरेपर्यंत नाही पोट फुटेपर्यंत खायला घालायची पद्धत आहे ती आमच्या ताईची. नाही मला काय वाटायलंय, आता ही जेवणाची पद्धत बी तुम्ही बदलायला असं वाटतं ताईची. नाही तर काय, अहो एवढं काय झालंय, खीर आहे अजून, हवं तर ही सगळी खीर तुम्ही खा आणि ती पण कमी पडली तर पुन्हा करेन मी. हा म्हणजे आम्ही आदाशी आहे असं म्हणायचंय काय तुम्हाला, आणि हे समज खीर खाण्यासाठी चाललंय असं वाटायलंय काय, आणि तुम्ही खीर परत करूस तोवर आम्ही वाट बघायची का. अहो असा कितीसा वेळ लागणार आहे खीर करायला, मी करते खीर. नाही 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 काय बी गरज नाही, मला काय हाऊस नाही खीर खायची, हे माझ्या लेकीला खीर आवडती म्हणून इकडे घेऊन आले मी तिला. आता एवढी समधी खीर हीच संपवणार म्या काय, हे पातेला चाटू. असं का बोलताय तुम्ही, बघा ना भरपूर खीर आहे, आणि खरं सांगू का मीही अजून खाल्लेली नाहीये, पण तुम्ही असं करा माझ्या वाटणीची खीर पण तुम्हीच खा मग तर झालं. झालं म्हणजे आम्ही काय दारावर आलोय काय, तुमच्या वाटची खीर दान कराय, हा माझ्या वाटची खीर या पातेला का नाही, आणि तुम्ही समजांसाठी का नाही केले खीर बोला की. हो मी सगळ्यांसाठीच बनवली आहे अजून त्यात भरपूर, तुम्ही बघा ना एकदा. काय नीट बघायचंय हो, हा चंचे बघितलंस काय, आता ह्यांच्या राज्यात जेवणासाठी बी भांडाय लागणार आहे, त्याचं काय आहे प्रत्येक गोष्ट आता भांडून मिळवायला लागणार आहे, असंच करणार आहे काय मी. अहो तुम्ही खरंच उगीच एवढ्याशा गोष्टीचा इश्यू करताय. झालं हे बघ, बघितलं संचे, करायचं तुम्ही बोलायचं तुम्ही, आणि आम्ही काय बोललो आम्ही इश्यू केला म्हणायचं. वर वक्क्या राजकारणी आहेसा तुम्ही. अहो राजकारण काय, मी मुद्दम केलं काय, मी सगळ्यांचा विचार करून सगळ्यांना पुरेल एवढी खीर केली आहे. असं समद्यांचा विचार केला तुम्ही, आवाज जर का तुम्ही समद्यांचा विचार केला असता का नाही, तर आवाजनी चांगली चापून चोपून खीर मिळाली असती खायला, कळलं का. तुम्ही काय सांगायला असा, ए तानाजी बर झाला आलास, तू इथं कुठल्या कामाचा पगार घेतोस रा, बोल की. समजीच काम करतो की. तुझं मेन काम कुठलं हाय तेच सांग. स्वयंपाकाचं. मग तू का नाही केला स्वयंपाक. हो काय झालं, मी काय केलं, माझं काय चुकलं. ए तुला जमत नसेल नव तर घरी बस. हा अहो असं का बोलताय मॅडम, तू जर आज स्वयंपाक केला असतास का नाही, तर आमासनी अशी भांडायची येळ आली नसती. तुझं काम आहे नव स्वयंपाक करायचं, मग का नाही केलंस तू, ह्यासनी कशाला करायला लावलास बोल की. का तू उगच काम चुकारपणा करायलास बोल. अहो मी करतच होतो, त्यांना सारखी मदतच करत होतो. हे बघा मला स्वयंपाक करायची आवड आहे ना म्हणून मी इथे आले, हा आणि तो मला मदत करून होता, त्यांनी मला सगळी मदत करून दिली, तुम्ही उगीच त्याला काही बोलू नका, खरंच खूप चांगलं काम करतो. ओ चारूबाई तुम्ही नका मला सांगू, तो किती उत्तम काम करतोय काय करतोय, तुम्ही काल आलाय सा कळतय काय, हे मला कधीच माहिती आहे. धनाजी आज जर का तू हे समज केलं असतस का नाही, तर ही येळच आली नसती आमच्यावर. अहो सणवार आहे आज, अजून सणवाराचा आमच्या पोटात गोडधोड गेलेलं नाही, आणि तुम्ही काय केलंय, हे चहाच्या पातेल्यात एवढीशी खीर केली आहे, पुरणार आहे का समजासनी. हा तेच तेच म्हणते मी, सण आहे आज, सणावारी तुम्ही नका असा वाद घालू, तेच म्हणते एवढा मोठा इशू नाही आहे हा, आणि आता जितका वेळ आपण वाद घालण्यात घालवलाय ना तेवढ्या वेळात माझी खीर झाली असती. असं करा तुम्ही आता जेवढी पातेल्यात खीर आहे ना ती तुम्ही दोघींनी संपवा, हा हवं तर ही पण घ्या, मी यांना थोडा वेळ थांबायला सांगते, मी त्यांच्यासाठी दुसरी खीर करते. वा वा वा, हे असं आहे बघा तुमचं, आम्ही काय हावरे हवे, कामासनी काय मिळत नाही म्हणून आम्ही मागायलोय, अहो तुम्हासनी का नाही आमचा मुद्दाच कळना. अहो मी म्हणते ते तरी तुम्हाला कुठे कळतंय, मी तुम्हाला काय म्हणते, तुम्ही ही खीर खा, हवं तर मी ह्यांना सुद्धा थांबायला सांगते, त्यांच्यासाठी मी वेगळी खीर करेन. हा तुमची आयडिया कळत हवंय मला, अहो म्हणून तर मग अशी म्हणलं ना म्या तुम्हासनी राजकारणी हायसा म्हणून. म्हणजे हा म्हणजे तुम्हासनी काय सिद्ध करायचंय हो,
तुमच्या वाटची खीर आमासनी देऊन तुम्ही केवढा मोठा त्याग करायलाय? हा, आम्ही कसे हावरे आहोत, आम्ही कसे नालायक आहोत, आम्ही कसे वाईट आहोत हे सिद्ध करायचंय ना तुम्हासनी? तुमची आयडिया कळली आमासनी. अग राहू दे ग मम्मी, नाही खायची मला खीर. माझ्या मुळे तुला एवढं ऐकून घ्यावं लागतंय. असं कसं ग चंचे, ताईच्या राज्यात असताना असं कधी झालंय? कधी तुला उपाशी राहायला लागलं मग? आणि हिथं बघा, या खिरीसाठी तरसायला लागतंय आमासनी. आता आपलं काही खरं नाही ग चंचे, या घराचं काही खरं नाही. आजी साहेब, आजी साहेब. काय ग शांता, काय झालं? तुम्ही चला बरं लवकर. अगं पण काय झालं ते तर सांगशील. दुर्गेश्वरी ताई चारुलता मॅडमशी लय बोलायल्यात, जोरदार भांडण चालू आहे त्याचं. असं होय? अरे देवा, चल चल तू. आमासनी कुठं आहे किंमत या घरात? नाही आम्ही काय आश्रितासारखंच राहतोय, कुठं काय मागायचा अधिकार आहे आमास? हे बघा, तुम्ही ना खूप बोलताय. असं का नाही बोलायचं? अहो बोलताय तुम्ही, तुमचं वागणं बघा आधी. हा, आणि आम्ही काय बोललो की आमचं तेवढं दिसतंय? अहो आज अन्नासाठी भांडायला लागायलंय, उद्या काय माहिती अजून कुठल्या गोष्टीसाठी भांडायला लागेल आमास. अनवर, आम्ही काय बोललो की आळ आमच्यावरती, आणि तुम्ही मात्र नामा निराळ्या. अहो मी काही केलेलं नाहीये. मी म्हणते ना तुम्हाला, ही सगळी खीर तुम्ही खा, तुम्ही ऐकतच नाही आहात. ही असली दानाची खीर न गा आम्हाला. हे बघा, आमचा बी हक्क हाय या घरावर. आणि एवढ्या प्रेमानं आपल्या नवऱ्यासाठी तुम्ही खीर घेऊन चाललाय सा, तुम्हासनी आमची आठवण आली का? हा, तुम्हासनी वाटलं आमच्यासाठी खीर घेऊन यावी? या चंचीला खीर लई आवडती, एक चमचा बी खाल्लेला नाही तिनं अजून खिरीचा. तुम्हासनी वाटलं चंचीला एक वाटी घेऊन जावी? हा, वाटलं का? नाही नव हव. आमच्या ताईच्या राज्यात असा दुजा भाऊ नव्हता, डावं उजवं नव्हतं, कळलं काय? जाऊ दे ग मम्मी, मावशीच काय सांगायलीस त्यांना? मावशीच्या राज्यात ना खिरीचे पाच चपाट व्हायचे, यांना जमणार आहे काय ते? अग नुसते घरातले नाही, अख्खं गाव जेवून जायचं तरी बी उरायचं अन्न. यांच्यासारखी चिंदगिरी नाही गेली मावशीनं कधी. हे बघा, मी सुद्धा भरपूर खीर केली, भरपूर लोकांना दिली, आणि आता ही एवढी खीर उरलेली आहे. ही एवढी खीर पुरेल की तुम्हा दोघींना? तुम्ही खा ती. आता उगीच हा विषय वाढवू नका, खरंच खूप खूप छोटा विषय आहे हा, का वाढवताय तुम्ही? झालं म्हणजे हे समजा आम्हीच वाढवालोय. हा अहो, हे केलंय समजा तुम्ही, आम्ही फक्त बोलायलोय त्याच्यावर, तर तुम्ही समजा आळ आमच्यावरच टाका लागलाय काय? अहो हे खिरीचं पातेलं जर भरलं असतं का नाही, तर यो इशेस निघाला नसता. हो मी तुम्हाला परत परत तेच तेच सांगते. बघा ही खीर तुम्ही खा, मी हवं तर दुसरी खीर करते. बघितलास चंचे, बघितलास या खिरीचं पातेलं कसं आपटलं आपल्या समोर? अहो नाही, अय आम्हाला गरज नाही तुमच्या असल्या भिकेच्या खिरीची, आम्हाला काय भीक नाही लागली. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.